इलेक्शन मध्ये मी पडले पडले तर काय झालं राज का? आता राजकारणात पडतातच ना लोक मला एवढ्या कुबड्या दिल्या कि दोन महिन्यात मॅरेथॉन पळायची माझी ताकद तयार झाली माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेची पेची नाही पद देऊन देऊन तुम्हाला ती मिळवता आली नाही आज महाराष्ट्रामध्ये एवढे गंभीर प्रश्न आहेत मराठा आरक्षणाचा प्रश्न एवढा गंभीर होत असताना ओबीसीच्या मनामध्ये अनेक प्रश्न असताना या सरकारकडनं या लोकांकडनं नेत्यांकडने समाजाची खूप अपेक्षा आहे आणि अपेक्षाचा भंगाचं दुःख आता कोणताही समाज पूर्णपणे सहन करण्यासाठी त्याची शक्ती संपलेली आहे शिवानी शक्तीची परिक्रमा करण्यासाठी जेव्हा मी महाराष्ट्रात गेले खर तर मला कुठलं पद मिळालं नव्हतं साधी ग्राम ची सदस्य देखील मी नव्हते पण जेसी भीनी फुलावा माझ्या अंगावर टाकून टाकून लोकांनी मला स्वागत केलं मला कळलं नाही की मी असं त्यांना काय दिलंय असं काय माझ्याकडे जे मी त्यांना देऊ शकते पण मला लक्षात आलंय मी तुम्हाला देऊ शकते तो म्हणजे फक्त आणि फक्त स्वाभिमान कष्ट करणाऱ्या लोकांबरोबर काम करत असताना कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की राज्याचे उपमुख्यमंत्री होतील कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की या देशाचे ग्रामीण विकास मंत्री होतील पण तरीही मुंडे साहेब तो प्रवास त्यांनी निश्चित केला त्यांनी कष्ट केले आणि हे कष्ट करत असताना मला राजकारणात आलं तेव्हा मला एकच एक सांगितलं पंकजा तुझ्या पदरा मध्ये पंकजा तुझ्या पदरामध्ये मी जनता टाकतोय यांची काळजी घे ज्या दिवशी तुम्ही अकरा कोटी जमवत होतात ना तुम्ही गावोगावातून गावातून पैसे जमा करत होतात ना त्या दिवशी त्या दिवशी माझ्या मुलानी तो शिकायला बाहेर आहे त्यांनी मला फोन केला आणि त्याने मला सांगितलं त्यांनी मला सांगितलं की मम्मी हे एवढे पैसे यांनी जमा केलेत मम्मी तू ते पैसे घेणारेस का मी मला मी हे पैसे घेणार नाही पण तेवढ्या लोकांचे आशीर्वाद मात्र मी घेतल्याशिवाय राहणार नाही भगवान बाबांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगते की मी माझ्या मुलाला त्या दिवशी एक वाक्य म्हणले की माझ्यावर मला इतके दिवस वाटत होत की माझ लेकरू माझा मुलगा एकच मुलगा त्याचा माझ्यावर हक्क आहे माझ्या दोन बहिणींचा माझ्या कुटुंबाचा माझ्यावर हक्क आहे पण त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही माझ्यासाठी हे पाऊल उचललं मी माझ्या मुलाला सांगितलं बेटा तुझ्या आधी हे लोक माझ्या तू माझी जबाबदारी आहेस त्याहून काकनभर जास्त हे माझी जबाबदारी आहे आणि जेवढं प्रेम माझ्यावर तू आई म्हणून करतो त्याच्यापेक्षा जास्त प्रेम हे लोक माझ्यावर करतात का बरं तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता काय केलंय मी असं शेवटचं सा पद सांगा मला मिळालेलं शेवटचं पद कोणतं मंत्री पद होत माझ्याकडे ग्रामीण विकास तुमच्या गावागावात ग्रामपंचायतचे पंचायत चे कार्यालय दिले का नाही गावागावापर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केली का नाही जलसंधारणातून बंधारे केले की नाही गावागावात काम करताना तुम्हाला जपला शिजवावं लागले का बोलावून बोलावून प्रत्येक कर्डिले साहेब इथे आहेत हे नाशिक सांगळे धात्रक सगळे आलेले आहेत करडीले साहेबांच्या तालुक्यामध्ये गावागावात मी बोलवायचं या करडीले साहेब कंदाळे साहेब आले रत्नाकर गुट्टे आले सुरेश जसाहेब मोनिका ताई तुमचा मतदारसंघ तर मी वेगळा मानतच नाही माझाच मानते म्हणजे बा माझा मी परळीसाठी केला तेवढाच मी पाथर्डीसाठी केलं मेघना तुम्ही नवीन सत्तेतले आमदार झाल्यामुळे मला तुमचा करता आलं नाही बुलढाणा ना? कायंदे आलेत आलेत या राज्यातल्या कोकणापासून ते मराठवाड्यापर्यंत विदर्भापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत फक्त आणि फक्त जे वंचित आहेत त्यांच्यासाठी मी काम केलं कोणत्या गावात माझं कार्यकर्ताय कोणत्या गावात मी गब्बस आहे डिस्टर्ब करू नको कोणत्या गावात माझा आहे मी पाहिला नाही कोणत्या गावात कोणता समाज राहतो मी पाहिला नाही खासदार प्रीतम ताई जेव्हा लोकसभेला उभ्या होत्या मी गावात प्रचाराला विचारायचं उभा रे किती लोक आहेत या गावात वंजाऱ्याचं घर आहे का ते म्हणायचे नाही या गावात किती समाजाचे लोक राहतात ते म्हणायचे चार पाच समाज राहतात कोणता समाज मोठा आहे कुणी म्हणायचं धनगर आहे कुणी म्हणायचं माळी कुणी म्हणायचं मराठा आहे मी म्हणायचे किती दिले ताईने पैसे दोन कोटी रुपये एक कोटी रुपये कधी कधी जात पाहिली नाही धर्म पाहिला नाही फक्त आणि फक्त पाहिलं ते तुमच्या अंगातलं सळसळ तर रक्त आणि त्याला देण्याचा काम करत असताना पडले इलेक्शन मध्ये मी पडले पडले तर काय झालं आता राजकारणात पडतातच ना लोक कधीतरी मग माझा पाय मोडला माझा पाय मोडला तर मला काय घेऊन चालाव लागल कोबड्या कोबड्या घेऊन चालावं लागल का नाही मग या कुबड्या एक तर आपल्याला पार्टी देऊ शकते नाही तर पब्लिक देऊ शकते माझ्या पब्लिकनी मला एवढ्या कुबड्या दिल्या की दोन महिन्यात मॅरेथॉन पळायची माझी ताकद तयार झाली मी कधीच कधीच मी मनाने खचले नाही कधीच मला वाटलं नाही की माझ्यामध्ये तसूबरही कमी आहे मला वाटलं फक्त एकच की तुमची सेवा करण्यामध्ये खंड आला हात जोडून मी माफी मागते हात जोडून मी माफी मागते माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत हे मंचावरचे लोकांना तेवढा त्रास होत नसेल ज्यांना काही पद मिळतं प्रतिष्ठा मिळती त्यांचं भागून जात पण माझ्या त्रास होतो तुम्हाला दरवेळी दरवेळी दर तुम्ही आशा लावता दरवेळी आणि मागे तुम्ही दरवेळी तुम्ही आशा लावता दरवेळी तुम्हाला वाटत आमची ताई अमोक आमची ताई तमोक पण आता काही नका सगळेच म्हणतात बसा ना मी काही दरवेळी तुमचा अपेक्षा भंग होतो माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो मी हात सोडून तुमची क्षमता मी जेव्हा दोन महिन्याची रजा घेतली माझ्या आयुष्यात मला फक्त आणि फक्त माझ्यामध्ये नीतिमत्ता नीतीमत्ता आहे माझ्यामध्ये दुसरं काय नाही गोपीनाथ मुंडेची लेख म्हणून असलेली हिंमत आणि माझ्या लोकांवर असलेला विश्वास मग मी रोज आरोप कोणी म्हणत या पक्षात चालल्या कोणी म्हणत त्या पक्षात चालल्या कोणी म्हणत आम्हाला असं कळले कोणी म्हणत आम्हाला तसं कळले पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेची पेची नाही पद देऊन देऊन पद न देता सुद्धा निष्ठा काय असते ते या लोकांना विचारा यांच्या मनावर आघात झाले दहा वेळा स्वप्न तुटलं तरी यांच्या डोळ्यात एक नवीन स्वप्न परत जन्म घेत आहे पडले तर पडले कोण पडत नाही अरे ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा आपल्या युद्धांमध्ये हरलेत भैरवानी तर ब्रह्माचा एक शेर सुद्धा छेदून टाकलेला आहे शिवाला सुद्धा हनुमानासमोर युद्ध करताना नतमस्तक व्हावं लागलंय विष्णूला सामोरं जावं लागलंय लाखो असुरांबरोबर युद्ध करावं लागतं तर युद्धाला आपण का तयार नाही राहणार हार ती नाही जी तुम्ही स्वतःच्या हृदयात परत करता हार ती आहे जी हजार वेळा हरलात तरी लोक तुमच्या गळ्यामध्ये सन्मानाने घालतात तो हार तुम्ही माझ्या गळ्यात घातला मी